गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, गुड मॉर्निंग स्टूडेंट, माय सेल्फ विकास चौहारे सर। ठीक है, इन द प्रीवियस लेक्चर वी हैव डिस्कस अबाउट एसी फंडामेंटल्स। ओके, नाउ टुडे वी हैव टू डिस्कस अबाउट द सम एसी सर्किट्स। सो लेट्स स्टार्ट अवर लेक्चर्स। तर याच्या अगोदरच्या भागात आपण शिकलेलं आहे एसी फंडामेंटल्स काय होते, जनरेशन ऑफ एसी सिग्नल्स ते आपण बघितलेलं आहे। ठीक आहे, त्यानंतर आपण फेजर डायग्राम बघितलेली आहे, त्याच्यानंतर कंपॅरिजन बिटवीन ए सी आणि डी सीमध्ये बघितलं आहे। आज आपल्याला बघायचं आहे ए सी सर्किट काय होते। ठीक आहे, तर ए सी सर्किटमध्ये आपल्याला बघायचं आहे ए सी सर्किट, ए सी विथ प्युअर रेजिस्टन्स। काय बघायचं आपल्याला? ए सी विथ प्युअर रेजिस्टन्स। तर यामध्ये आपण काय करत आहे, एक रेजिस्टन्स घेत आहे, सपोज आर हा एक रेजिस्टन्स आहे, आणि याच्या अक्रॉस आपण एक अल्टरनेटिंग व्होल्टेज सोर्स लावत आहे। ठीक आहे, आता बघा यामध्ये रेजिस्टन्सच्या अक्रॉस काय लावलं आहे, ए सी सर्किट, ए सी व्होल्टेज सोर्स, त्यामुळे याला काय म्हणू आपण, ए सी विथ प्युअर रेजिस्टन्स। सपोज हे जे ए सी व्होल्टेज आहे ते किती आहे, व्ही इक्वल्स टू व्ही एम साईन ऑफ ओमेगा टी आहे। काय आहे हे आपलं, व्ही इक्वल्स टू व्ही एम साईन ऑफ ओमेगा टी। लेट आय बी द करंट फ्लोईंग थ्रू दिस सर्किट। तर आपल्याला काय माहीत आहे, व्होल्टेज माहीत आहे, व्होल्टेज इक्वल्स टू काय असते, व्ही एम साईन ऑफ ओमेगा टी। नाव बाय ओम्स लॉ करंट इक्वल्स टू व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टन्स। करंट इक्वल्स टू काय होते, व्होल्टेज डिवायडेड बाय रेजिस्टन्स। तो करंट इक्वल्स टू, नाव व्होल्टेजची व्हॅल्यू किती आहे, व्ही एम साईन ऑफ ओमेगा टी डिवायडेड बाय आर। मग आता इथे होईल व्ही एम डिवायडेड बाय आर मल्टीप्लाइड साईन ऑफ ओमेगा टी। आता हा जो रेशो आहे व्ही एम डिवायडेड बाय आर, या रेशोला म्हटलं ते पीक व्हॅल्यू ऑफ अल्टरनेटिंग करंट, आणि जो होते व्ही एम डिवायडेड बाय आर। तर करंटचं इक्वेशन मिळेल आय इक्वल्स टू आय एम साईन ऑफ ओमेगा टी। ठीक आहे, आता या दोघांमध्ये आपण वेवफॉर्म काढू। तर आपला बघा, आपला हा व्होल्टेजचा वेवफॉर्म, ठीक आहे, झिरो टू टू पाय, इथे अँगल घ्यायचा ओमेगा टी, हा आपला झाला व्होल्टेजचा वेवफॉर्म, आणि याची ही पीक व्हॅल्यू व्ही एम, आणि आता हा करंटचा वेवफॉर्म, हा कशाचा वेवफॉर्म झाला, करंटचा, त्याची पीक व्हॅल्यू आय एम, याची पीक व्हॅल्यू मायनस आय एम। ओके, आता या दोघांमध्ये काय दिसतं आहे की जेव्हा व्होल्टेज झिरो असते तेव्हा करंटसुद्धा झिरो असते, जेव्हा व्होल्टेज हे मॅक्झिमम व्हॅल्यूवर पोहोचते तेव्हा करंटसुद्धा हे मॅक्झिमम व्हॅल्यूवर पोहोचते। जेव्हा व्होल्टेज हे झिरो होते तेव्हा करंटसुद्धा काय होतो, झिरो होतो। ठीक आहे, जेव्हा व्होल्टेज हे मॅक्झिमम निगेटिव्हवर पोहोचते तेव्हा करंटसुद्धा हे मॅक्झिमम निगेटिव्हवर जाते। म्हणजेच जो चेंज व्होल्टेजमध्ये होत आहे तो चेंज करंटमध्ये होत आहे। तर आपण काय म्हणू, व्होल्टेज आणि करंट यामध्ये काय असतात, इन फेजमध्ये असतात। काय, कसे असतात, इन फेजमध्ये। म्हणजेच जेव्हा रेझिस्टन्सच्या अक्रॉस आपण अल्टरनेटिंग व्होल्टेज सोर्स लावतो तेव्हा यामध्ये फ्लो होणारा जो सायनोसोडियल करंट आहे हा करंट व्होल्टेजच्या कसा असतो, इन फेजमध्ये असतो। तर याची फेजर डायग्राम मग कशी राहील, ही व्होल्टेजची वेवफॉर्म, व्होल्टेजची वेक्टर डायग्राम आणि ही करंटची वेक्टर डायग्राम। तर दोन्ही याचे ॲरो एका डायरेक्शनला राहतील आणि एकाच लाईनीवर राहतील, त्यामुळे आपण काय म्हणू की रेझिस्टन्सच्या अक्रॉस जेव्हा आपण व्होल्टेज अल्टरनेटिंग व्होल्टेज सोर्स लावतो तेव्हा करंट आणि व्होल्टेज कसे असतात, इन फेजमध्ये असतात। ठीक आहे, आता आपण पाहू ए सी विथ प्युअर इंडक्टन्स। ठीक आहे, आता आपल्याला समोरचा टॉपिक पाहायचा आहे ए सी विथ प्युअर रेजिस्टन्स। ए सी विथ प्युअर इंडक्टन्स। आता इंडक्टन्स काय असते, इंडक्टन्स ही एक कॉईल असते, त्याला चोक कॉईलसुद्धा म्हटलं जाते। ठीक आहे, ही कॉईल अशा पद्धतीने दाखवतात,
याची प्रॉपर्टी काय, जेव्हा याच्यामध्ये करंट फ्लो होईल तेव्हा याच्यामध्ये काय होतो, मॅग्नेटिक फील्ड ही प्रोड्यूस होते. ठीक आहे. आता अशा कॉईलच्या अक्रॉस आपण एक अल्टरनेटिंग व्होल्टेज सोर्स लावत आहे. हा अल्टरनेटिंग व्होल्टेज सोर्स आहे. ठीक आहे. याच्या अक्रॉस आपण काय लावलं, अल्टरनेटिंग व्होल्टेज सोर्स. लेट व्ही बी द व्होल्टेज हुज व्हॅल्यू इज व्ही एम साईन ऑफ ओमेगा टी. लेट आय बी द करंट फ्लोईंग थ्रू दिस इंडक्टर. आता काय होतं याच्यामध्ये, जेव्हा करंट हा याच्यामध्ये फ्लो होतो, कोणता करंट जेव्हा फ्लो होतो तेव्हा हा इंडक्टन्स या करंटला काय करतो, अपोज करतो. काय करतो, अपोज. तर करंट जेव्हा करंट हा इंडक्टन्स हा करंटला काय करतो, अपोज करतो. तर या अपोजिंग प्रॉपर्टीला म्हटलं जाते याचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. काय म्हटलं जाते, याचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. ठीक आहे. आता यामध्ये करंट जो होतो तो 90 डिग्रीनी काय होतो, लॅग होतो. करंट जो होतो 90 डिग्रीनी काय होतो, लॅग होतो. म्हणजेच आपण याचं करंटचं इक्वेशन लिहू व्ही एम साईन ऑफ ओमेगा टी, आणि करंटचं इक्वेशन लिहू आय एम साईन ऑफ ओमेगा टी मायनस, मायनस साईन म्हणजे लॅग होणे आणि प्लस साईन म्हणजे लीड होणे. म्हणजे व्होल्टेज करंट हा काय होतो, 90 डिग्रीनी काय होतो, लॅग होतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये जेव्हा करंट फ्लो होतो तर या करंटमुळे इथे मॅग्नेटिक फील्ड ही प्रोड्यूस होते. ठीक आहे. तर या करंटला ही जी कॉईल आहे ही कॉईल काय करते, करंट फ्लो करण्याकरता अपोज करते. ठीक आहे. तर ही जी अपोजिंग प्रॉपर्टी आहे या अपोजिंग प्रॉपर्टीला म्हटलं जाते याचा इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. काय म्हटलं जाते, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. आणि या इंडक्टिव्ह रिॲक्टन्सची व्हॅल्यू असते एक्सेल इक्वल्स टू 2πf इंटू एल. एफ इज द फ्रिक्वेन्सी ऑफ इनपुट सिग्नल. इथे जो सोर्स लावलेला आहे त्या सोर्सची काय ही फ्रिक्वेन्सी, आणि एल म्हणजे इंडक्टन्स. याला सेल्फ इंडक्टन्ससुद्धा म्हटलं जाते. आता बघा काय म्हटलं जाते, सेल्फ इंडक्टन्स. आता हा जो एक्सेल आहे हा एक्सेल कशामध्ये मेजर केला जातो, ओहममध्ये. तर हा एक्सेल कशाला प्रोपोर्शनल असतो, इट इज प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. ऑल्सो इट इज प्रोपोर्शनल टू व्हॅल्यू ऑफ इंडक्टन्स. ठीक आहे. आता इंडक्टन्स जर सेम असेल, ठीक आहे, तर इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हा कशाला प्रोपोर्शनल राहील, फ्रिक्वेन्सीला प्रोपोर्शनल राहील. ठीक आहे. आता बघा, फॉर डी सी, फॉर डी सी ही फ्रिक्वेन्सी किती असते, झिरो हर्ट्स. फ्रिक्वेन्सी किती असते, झिरो हर्ट्स. त्यामुळे एक्सेलची व्हॅल्यू किती राहील, झिरो ओहम. ठीक आहे. म्हणजे हा डी सीला काय करतो, पास करतो. डी सीला काय करतो, पास करतो. म्हणजे डी सीसाठी हा शॉर्ट सर्किटचं काम करतो. आणि ए सीचं काही ना काही काय असते, फ्रिक्वेन्सी असते. तर त्याला तो काय करेल, अपोज करेल. ठीक आहे. इट ऑफर्स सम रेजिस्टन्स. ठीक आहे. आता बघा या दोघांचा वेवफॉर्म कसा असतो. ठीक आहे. तर वेवफॉर्म बघा, यामध्ये हा आहे व्होल्टेजचा वेवफॉर्म 0 to 2π. ठीक आहे. आणि करंट जो आहे तो 90 डिग्रीमध्ये काय होत आहे, लॅग होत आहे. ठीक आहे. हा करंटचा वेवफॉर्म आणि हा व्होल्टेजचा वेवफॉर्म. काय दिसतं याच्यामध्ये, जेव्हा व्होल्टेज हे मॅक्झिमम व्हॅल्यूवर पोहोचते तेव्हा करंट काय होतो, झिरो होतो. म्हणजे करंटची व्हॅल्यू कशी राहते, मिनिमम राहते. ठीक आहे. जेव्हा व्होल्टेज हे झिरो होतो तेव्हा करंट कसा असतो, मॅक्झिमम व्हॅल्यूवर पोहोचतो. म्हणजेच आपण काय म्हणू की यामध्ये करंट हा व्होल्टेजला काय करतो, 90 डिग्रीमध्ये लॅग करतो. ठीक आहे. आणि या दोघांची जर आपण फेजर डायग्राम पाहिली ती अशा पद्धतीची राहील, इथे करंट इथे व्होल्टेज. ठीक आहे. जर आपण अपोजिट दाखवलं तर 90 डिग्रीमध्ये व्होल्टेज काय होईल, लीड होईल.